विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सर्वच राजकीय पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठका आणि विधिमंडळ नेता निवडीची प्रक्रिया सुरू आहे. भाजप, शिवसेना याचबरोबर युतीतील इतर घटक पक्ष तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याही नवनिर्वाचित आमदारांच्या बैठका संपल्या आहेत. एकूणच काय, निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये उरलेले नेते मंडळी सध्या जोर बैठकांमध्ये व्यस्त असल्याचं दिसून येत आहे. पाहूयात या संदर्भातील आमचा हा खास रिपोर्ट. राजकारणात राजकीय मंडळी कशाची उपमा कशाला देतील हे काही सांगता येत नाही. उपमा देण्यात बाळासाहेब ठाकरे यांचं नाव सर्वात आघाडीवर असायचं. यंदाच्या निवडणुकीतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारादरम्यान आम्ही तेल लावून मैदानात उतरलोय पण समोर पहिलवानच नसल्याचं वक्तव्य केलं होतं. तेव्हापासून राजकारणाचं मैदान हा कुस्तीचा आखाडा असल्याचं चित्र निर्माण झालंय. फडणवीस यांच्या या वक्तव्यावर पहिलवानच काय तर वस्ताद मैदानात उतरला असल्याचं सांगत शरद पवार यांनी एक हाती प्रचाराची धुरा सांभाळली. प्रचाराची रणधुमाळी संपली आणि निवडणुकीच्या निकालानंतर मैदानातील खरे पहिलवान विजयाची माळ गळ्यात बांधून आता 5 वर्ष विधिमंडळाच्या आखाड्यात डाव प्रतिडाव टाकण्यासाठी सज्ज आहेत. त्याआधी मात्र राजकीय पक्ष जोर बैठका काढण्यात व्यस्त आहेत. आखाड्यात उतरण्याआधी कुस्तीतील पैलवान जोर बैठका काढतात, तसाच काहीसा हा प्रकार असल्याचं दिसतंय. यात सर्वात आधी बैठक झाली ती भाजपची. भाजपच्या आखाड्याच्या प्रमुखपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे, तर त्यानंतर लगेचच राष्ट्रवादीच्या आखाड्याच्या प्रमुखपदी अजित पवार यांची निवड करण्यात आली. शिवसेनेच्या आखाड्याच्या प्रमुखपदी एकनाथ शिंदे यांची निवड झाली आहे. यात काँग्रेसचा आखाडा अजूनही प्रमुखाशिवायच असल्याचं दिसतंय. त्यामुळे सध्या तरी ही धुरा काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात सांभाळतील. असो, आता विधिमंडळाच्या कामकाजात कोणता पैलवान कोणता डाव टाकतो आणि त्याला प्रतिउत्तर देताना खरा वस्ताद कोण ठरतो यासाठी आपल्यालाही पाहावा लागणार आखाडा विधानसभेचा. ब्युरो रिपोर्ट, AM न्यूज.